आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी आहे, ती आहे मुंबई पोलीस दलातून। मुंबई पोलीस दलात पोलीस उपायुक्तांच्या बदल्या झालेल्या आहेत, पुन्हा एकदा बदल्या या अंतर्गत बदल्या आहेत, 9 पोलीस उपायुक्तांच्या बदल्या झालेल्या आहेत। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। अजित, आधी बदल्या होतात, त्याच्यानंतर महाराष्ट्रात प्रचंड मोठं राजकारण होतं, राजकीय वाद होतात, आणि आता या पुन्हा बदल्या, आधीच्या बदल्या आणि या बदल्या, फरक काय? तुला फरक तसा काहीच नाहीये। आधी 10 बदल्या झाल्या होत्या, त्यापैकी 9 पोलीस उपायुक्त जे आहेत त्यांच्या आता पुन्हा बदल्या झालेल्या आहेत। ज्या बदल्या झालेल्या आहेत त्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये त्यांचे झोन आणि त्यांचे परिमंडळ जे आहेत ते बदलले गेलेले आहेत, मात्र 9 पोलीस उपायुक्त जे आहेत तेच पोलीस उपायुक्त आहेत। विशेष म्हणजे पोलीस आयुक्त जे आहेत परमवीर सिंग यांनी त्यांचा अधिकार वापरून सुरुवातीला ज्या 2 जुलैला ज्या बदल्या केल्या होत्या त्या बदल्या अवैध का ठरवल्या, मुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री कार्यालय असेल किंवा गृहमंत्री कार्यालय असतील यांनी स्पष्टपणे ट्विटरवरती त्या ठिकाणी सांगितलं होतं की या बदल्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। त्यानंतर आपण जर पाहिलं असेल की जे गृहमंत्री अनिल देशमुख ज्यांना मातोश्रीवर जावं लागलं त्यांच्या पाठोपाठ पोलीस उपायुक्त जे आहेत परमवीर सिंग यांना मातोश्रीवर जावं लागलं, जे मुंबई पोलीसच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा घडलेलं आहे। आणि त्यानंतर पोलीस महासंचालक जे आहेत राज्याचे सुबोध जयस्वाल यांना देखील त्या ठिकाणी जावं लागलं। म्हणजे तुम्ही एकंदर पाहिलं तर या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या आधीच्या बदल्या होत्या त्याच अधिकाऱ्यांच्या बदल्या आता पूर्ण केल्या गेल्या आहेत। मग आधीच्या बदल्या रद्द का केल्या गेल्या, मंत्री किंवा नेते किंवा अधिकारी जे आहेत त्यांच्या मर्जीतल्या ज्या अधिकाऱ्यांच्या त्यांना त्या ठिकाणी जी खाती आहेत। आणि हा सगळा वाद नेमका कशाचा होता असे अनेक प्रश्न या निमित्ताने झालेले आहेत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तब्बल 22 तासांनी मुंबई गोवा महामार्ग पुन्हा एकदा सुरू झालाय। कशेडी घाटातील दरड हटवण्यात यश आलंय। गुरुवारी रात्री 8 वाजता मोठी दरड कोसळली आणि 4 पोकलेन 3 JCB मशीनद्वारे तब्बल 22 तासानंतर दरड हटवण्यात यश आलं। यानंतर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली असून रखडलेल्या शेकडो गाड्या मार्गस्थ झाल्या। दरम्यान पावसात पुन्हा दरड कोसळण्याचा धोका असल्यानं यंत्रणा सज्ज आहे। चंद्रकांत बनकर आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। चंद्रकांत, जेव्हा 22 तास मुंबई गोवा महामार्ग ठप्प होता तेव्हा महामार्गावरच्या वाहतुकीचा निश्चितपणे खोळंबा झाला असणार, कधीपर्यंत ही वाहतूक सुरळीत होऊ शकते? नक्कीच, कारण 22 तास झाले एक अथक प्रयत्नानंतर आता एकेरी वाहतूक या ठिकाणी सुरू केलेली आहे। महामार्ग पोलीस जे आहेत त्यांनी जे मालवाहू ट्रक आहेत, मोठे कंटेनर्स आहेत, आणखी प्रवाशांचे ज्या खासगी गाड्या आहेत त्या ठिकठिकाणी त्यांना थांबा देण्यात आला होता। ढाब्यांच्या ठिकाणी, काही ठिकाणी मोकळ्या जागेमध्ये देण्यात आला होता। आता जवळपास अजूनही किमान 3 ते 4 तास जे आहेत हे पूर्णपणे वाहतूक पूर्ववत होण्यासाठी वेळ लागण्याची शक्यता आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे आज दिवसभर पाऊस थांबला होता, त्यामुळं एवढ्या मोठ्या प्रमाणावरती कोसळलेली जी दरड आहे ही काढण्यासाठी वेळ मिळालेला आहे। परंतु जो भाग डोंगराचा खचलेला आहे तो भाग अजूनही जर पाऊसाचा जोर राहिला किंवा पाऊस सुरू झाला तर तो भाग सुद्धा देखील पुन्हा त्या ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता असल्यामुळं काही यंत्रणा त्या ठिकाणी सज्ज ठेवण्यात आलेली आहे। सध्या तरी ज्या शेकडो ट्रक आणि ज्या गाड्या रखडलेल्या आहेत त्या काढण्याचं काम महामार्ग पोलिसांकडून चालू आहे। धन्यवाद चंद्रकांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।